न्यायसंकुलाच्या इमारतीत रोपाला पाणी घालून लोक अदालतीचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं जिल्ह्यातील न्यायालयात प्रलंबित असलेली दिवाणी फौजदारी कौटुंबिक प्रकरणं या लोक अदालतीत ठेवण्यात आली तसंच कुठल्याही न्यायालयात प्रलंबित नसलेली म्हणजेच दाखलपूर्व अशी बँकांकडील थकीत वसुली ग्रामपंचायत महापालिकेकडील पाणीपट्टी घरफाळा वसुली फायनान्स मोबाईल कंपन्यांची थकीत रक्कमांची वसुली प्रकरणं या लोक अदालतीत ठेवण्यात आली होती तालुका न्यायालय आणि जिल्हा न्यायालयात एकूण सदतीस पॅनेल लोक अदालतीकरता निश्चित करण्यात आली होती या लोक न्यायालयात प्रलंबित एक हजार नऊशे एक्केचाळीस प्रकरणं आणि दाखलपूर्व एक, दाखल एक लाख चव्वेचाळीस हजार चारशे पस्तीस अशी एक लाख पंचावन्न हजार तीनशे शहात्तर प्रकरणं ठेवण्यात आली त्यापैकी मोटार अपघात नुकसान भरपाईबाबतची साठ प्रकरणं कौटुंबिक न्यायालयातील पतीपत्नीच्या वादातील सदतीस खटले तडजोडीनं मिटवण्यात आले स्पेशल ड्राईव्ह अंतर्गत तीनशे एकोणचाळीस प्रकरणं निकाली निघाली कामगार न्यायालयातील अकरा खटले सातशे त्र्याहत्तर दिवाणी प्रकरणं तडजोडीनं निकाली काढण्यात आली ग्रामपंचायत नगरपालिका महापालिकेकडील घरफाळा पाणीपट्टी बँक वसुली आणि इतर अशी एक लाख तीन हजार तीनशे बावीस प्रकरणं निकाली काढण्यात आली हा आजवरच्या इतिहासातील विक्रम ठरलाय लोक न्यायालयाला वकील आणि पक्षकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या सर्व निकाली खटल्यातून चौसष्ट कोटी अकरा लाख बावन्न हजार दोनशे एकोणपन्नास एवढ्या रक्कमेची वसुली झाली प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कविता अग्रवाल जिल्हा न्यायाधीश एस आर साळुंखे श्रीमती व्ही पी गायकवाड दिवाणी न्यायाधीश शैलेश बाफना तसंच महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष विवेक घाटगे बारचे उपाध्यक्ष विजय पाटील तेजगोंडा पाटील यांच्यासह अनेक न्यायाधीश कर्मचारी विधी सेवा प्राधिकरण आणि लॉ कॉलेजचे विद्यार्थी यांचं या लोक अदालतीसाठी सहकार्य लाभलं